Dear friends, we are going to discuss the importance of Newton's first law of motion. The Newton's first law of motion काय आहे? We know that the body would continue to be in the state of rest, किंवा state of uniform motion along a straight line if there is no net unbalanced force. तर हे फक्त महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की अनबॅलन्स फोर्स जर नसेल, अनबॅलन्स फोर्स जर नसेल तर बॉडीची जी स्टेट आहे नॅचरल स्टेट, म्हणजे ती स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, तर ती स्टेट काही केल्या बदलत नाही हे न्यूटन्स फर्स्ट लॉने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो फर्स्ट इम्पॉर्टन्स आपण डिस्कस करणार आहोत की न्यूटनच्या फर्स्ट लॉमुळे आपल्याला हे कळतं की स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन हे इक्विवलंट स्टेट आहे, म्हणजे दे आर नॅचरल स्टेट्स आणि त्या ते एकसारखेच आहे. का एकसारखे आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय साम्य आहे? त्यांच्यामध्ये साम्य असं आहे की हे दोन्ही स्टेट, म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे बॉडी एका जागी थांबलेली असेल किंवा बॉडी एका ठराविक व्हेलॉसिटीने जात असेल आणि न बदलणारी व्हेलॉसिटीने जात असेल, तर या दोन्ही स्टेट ह्या इक्विवलंट आहे, एकसारख्या आहेत. कारण या दोन्ही स्टेट जर बदलायच्या असतील तर तुम्हाला अनबॅलन्स्ड फोर्स असल्याशिवाय बदलता येत नाही. तर या दोन स्टेटमध्ये हे साम्य आहे, इक्विवलन्स म्हणजे साम्य. ओके, आणि द डिस्टिंक्शन बिटवीन द स्टेट ऑफ रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन लाईज इन द चॉईस ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. हा फ्रेम ऑफ रेफरन्सचा कन्सेप्ट आपण शिकलेला आहोत की बॉडी स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे की बॉडी स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये आहे हे आपण फ्रेम ऑफ रेफरन्स काय निवडतो त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेतलं होतं लिफ्टचं. आता लिफ्टमध्ये आपण जर लिफ्टमध्ये बसलेलो आहोत आणि ती बॉडी पण लिफ्टमध्ये आहे तर आपल्याला वाटेल की ती बॉडी स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे. परंतु आपण जर लिफ्टच्या खाली आहोत आणि मग आपण बॉडीकडे बघतो आहोत तर आपल्याला वाटेल की ती बॉडी आता मोशनमध्ये आहे. तसंच ट्रेनचं उदाहरण घेतलं की आपण ट्रेनमध्ये आहोत आणि ट्रेनमधला शेजारचा माणूस जर आपण बघतो आहोत तर आपल्याला वाटेल की तो माणूस रेस्टमध्ये आहे, स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे. परंतु जर आपण खाली उभे आहोत प्लॅटफॉर्मवरती आणि आपण त्या माणसाकडे बघत असू तर वी वुड से दॅट द मॅन इज इन द स्टेट ऑफ मोशन. त्यामुळे फ्रेम ऑफ रेफरन्स आपण काय निवडतो आहोत त्याच्यावरती हे ठरतं की ती बॉडी स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे की स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. हा पहिला मुद्दा आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये. सेकंड जो कन्सेप्ट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमधून येतो तो येतो फोर्स या कन्सेप्टचा. म्हणजे फोर्सचं डेफिनेशन आपल्याला इथे करता येईल की फोर्स ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे देर इज अ चेंज इन स्टेट ऑफ मोशन, म्हणजे इदर द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे फोर्समुळे ॲक्सेलरेशन होतं. जर फोर्स नसेल तर स्टेट ऑफ मोशन बदलणारच नाही आणि ॲक्सेलरेशन होणारच नाही. त्यामुळे फोर्स नावाची एक फिजिकल क्वांटिटी नव्याने डिफाईंड होते जी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि नंतर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशनमधनं सुद्धा आपल्याला पुढे येते. सो दिस इज अ इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंग दॅट फर्स्ट लॉ गिव्ज यू अँड आयडिया ऑफ फोर्स. ओके, थर्ड इज फर्स्ट लॉ ऑल्सो गिव्ज यू अन आयडिया ऑफ अ कन्सेप्ट कॉल्ड एज इनर्शिया. इनर्शिया हा कन्सेप्ट आपण बघितला की इट इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एव्हरी फिजिकल ऑब्जेक्ट, जेणेकरून तो ऑब्जेक्ट वूड रजिस्ट एनी चेंज ऑफ इट्स स्टेट. म्हणजे ऑब्जेक्ट वूड नॉट अलाव इट्स स्टेट टू बी चेंज ऑन इट्स ओन. जरा तो रेझिस्टन्स देईल आणि तो आपण जर फोर्स अप्लाय केला तरच त्याची चेंज ऑफ स्टेट होईल. त्यामुळे इनर्शिया इज अ मेजर ऑफ रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द ऑब्जेक्ट फॉर चेंजिंग इट्स स्टेट ऑफ मोशन. त्यामुळे इनर्शियाचा कन्सेप्ट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमुळे जास्त परिणामकारकपणे समोर येतो. इनर्शिया इज मेजर्ड ॲज अ मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आणि त्याला आपण इनर्शियल मास असं म्हणतो. आणि न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये ते जास्त क्लिअर होईल, परंतु फर्स्ट लॉमध्ये हे लक्षात घ्या की बॉडी वूड कंटिन्यू इन द स्टेट ऑफ इट्स इनर्शिया, जी नॅचरल स्टेट आहे, आणि त्यामुळे ती इदर स्टेट ऑफ रेस्टमध्ये राहते किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये राहते as long as there is no unbalanced force to disturb it. Okay, so these are the three important concepts which we learn from the Newton's first law of motion.